नमस्कार। कारण राजकारण या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। आजचा कारण राजकारणचा विषय आहे सुशांत, रिया, कंगना आणि महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा धिंगाणा। गेल्या आठवडाभर पासून आपण बघतोय, कारण याआधी सुद्धा एक कारण राजकारणमध्ये हा विषय मी कंगनाच्या संदर्भामध्ये घेतला होता, कशा पद्धतीनं राजकारण या ठिकाणी सुरू आहे या संदर्भामध्ये बोललो होतो। परंतु आता गेल्या आठवडाभर आपण बघतोय की याच्या पलीकडे दुसरा विषय सुद्धा कुठला विषय नाही अशा पद्धतीची संपूर्ण देशामधल्या मीडिया असेल किंवा सोशल मीडिया असेल सगळीकडे हाच विषय चाललेला आहे। सगळे राजकीय पक्ष सुद्धा यालाच प्राधान्य देतात की काय अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण झालेला आहे। म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुशांत, रिया आणि कंगना याच्या व्यतिरिक्त प्रश्न राहिलेला नाहीये। मग कंगना काय बोलली, तिला सपोर्ट कोणी केलं, तिची बाजू कोणी घेतली, ह्या सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये चाललेल्या आहेत। या संदर्भामध्ये कंगना सुद्धा, कंगनानं ज्या पद्धतीनं स्टेटमेंट केलं की मी महाराष्ट्रामध्ये पुन्हा येते, मला कोण हात लावून पाहते येते मी बघते वगैरे, अशा पद्धतीच्या तिच्या पण अत्यंत भडक अशा प्रतिक्रिया आहेत। या संदर्भामध्ये ज्या मोठ्या पद्धतीनं जे काही राजकारण सुरू आहे, हे राजकारण मात्र अत्यंत क्लेशदायक आहे, दुर्दैवी आहे आणि चिंताजनक आहे। कारण महाराष्ट्र कोणत्या परिस्थितीमध्ये जातोय, कारण आता जर आपण बघितला की अनलॉकचा 5वा टप्पा सुरू झालेला आहे, या टप्प्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी म्हणजे चालू करण्याचे प्रयत्न आहेत, परंतु कोरोना बाधितांची संख्या जी जर बघितली तर ती बाधित संख्या ही अत्यंत चिंताजनक आहे। त्याच्याही पलीकडे जाऊन मृत्यू प्रमाण हे सुद्धा धोक्याची घंटा वाजवणार आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये कंगना सरकार, सुशांत सरकार, रिया सरकार हा अत्यंत महत्वाचा प्रश्न महाराष्ट्राला असू शकतो का, ही सर्वसामान्य माणसाची एक सवय आहे। कारण कुठलेही चॅनल बघावं तर त्या चॅनलवर तीच प्रतिक्रिया, मग त्या प्रतिक्रिया चॅनलच्या असतील, एखाद्या राजकीय पक्षाच्या असतील, एखाद्या कार्यकर्त्याच्या असतील, एखाद्या विश्लेषकाच्या असतील, एखाद्या राजकीय तज्ञाच्या असतील, याच्या पलीकडे काही प्रश्न महाराष्ट्राला आहेत की नाहीत। बरं, या संदर्भामध्ये पण आपण जर बघितलं तर आणखीन काही मुद्दे काही लोक काढतात की मग सुशांत कोणत्या राज्याचा, रिया कोणत्या राज्याची आणि कंगना कोणत्या राज्याची आणि भांडण कुठल्या राज्यामध्ये, हे सगळं जर आपल्याला कळतंय तर सर्वसामान्य माणसाला कळतंय, तर या लोकांना का कळत नाही, हा एक खरा म्हणजे मुद्दा आहे। आणि या संदर्भामध्ये ज्या पद्धतीच्या स्टेटमेंट वगैरे चालू आहेत, विविध पद्धतीच्या स्टेटमेंट चालू आहेत, आता एक खरं म्हणजे ठीक आहे अनधिकृत बांधकाम पाडलं पाहिजे, पण कंगनाचं अनधिकृत बांधकाम जे आहे तिच्या कार्यालयामधलं बांधकाम आहे ते ती येण्याच्या अगदी काही तास अगदी पाडायला सुरुवात केली। याच्यामध्ये सुद्धा काही नाही म्हटलं तरी कंगनाची जर किती चुकी जरी असल्या तरी सुद्धा ती आज येते म्हणून तिचं अनधिकृत बांधकाम पाडणं याच्यामध्ये सुद्धा राजकीय वास येतोय। कारण हे काही एका दिवसामध्ये एका रात्रीमध्ये हे अशा पद्धतीचं अनधिकृत बांधकाम झालं नाही, मग इतके वर्ष जर तिचं अनधिकृत बांधकाम होतं तर तोपर्यंत महापालिका, महापालिकेचे अधिकारी, महापालिकेचे कर्मचारी काही झोपले होते का? केवळ या गोष्टीला उगाच महत्व देण्याच्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीनं तिच्या कार्यालयाची अनधिकृत बांधकाम जे आहे त्याच्यावर हातोडा पाडायचा, त्याच्यानंतर तिने चक्र फिरवल्यानंतर पुन्हा स्टे ऑर्डर आणायची आणि ते काम थांबवायचं, म्हणजे इतका का महत्वाचा प्रश्न वाटतोय? म्हणजे शिवसेनेलाही वाटतोय आणि इतर पक्षांनाही तो महत्वाचा प्रश्न वाटतोय। जर तिचं अनधिकृत बांधकाम होतं तर ते अनधिकृत बांधकाम आधी तोडण्याची प्रक्रिया या ठिकाणी का करण्यात आली नाही? बरं, एकच कालच्या दिवशी फक्त एकच अनधिकृत बांधकाम का तोडण्यात आलं, इतर म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक अनधिकृत बांधकाम आहेत ती का तोडली नाही, हा एक सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे। या संदर्भामध्ये सुद्धा शिवसेनेने बोलायला हवं, कारण ज्या पद्धतीनं ही सगळ्या स्टेटमेंट चालल्या आहेत, आता तर मध्यंतरी मला कळलं, मी वाचतोय त्याच्यामध्ये की उद्धव ठाकरेंनी आता सांगितलं की हिच्याबद्दल भूलूच नका, परंतु त्याच्यामुळे कुठलेच प्रवक्ते आता शिवसेनेचे कंगना राणावतच्या संदर्भामध्ये बोलायला तयार नाहीत। परंतु एकूणच जो काही सगळा खटाठोप जो चाललेला आहे तो संपूर्ण महाराष्ट्राचे जे काही प्रश्न आहेत ते या तीन व्यक्तींच्या समोरच किंवा तीन व्यक्तींच्या आजूबाजूलाच घोंगावतात अशा पद्धतीचा एकूण वातावरण दिसतंय। ते महाराष्ट्रासाठी आणि सद्यस्थितीमध्ये जी कोरोना परिस्थिती निर्माण झाली याच्यासाठी घातक आहे। कोरोना कसा जाईल, कोरोनासाठी काय करायला हवं, हे मुद्दे अत्यंत महत्वाचे आहेत। आणि उगाच या गोष्टीला सत्ताधारी पक्ष किंवा विरोधी पक्ष, दोन्ही पक्ष हे अशा पद्धतीनं का प्राधान्य देतात, हेही एक न समजणारं कोड आहे। आणि म्हणून या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाची अगदी सशे होलपट झालेली आहे, अगदी अनेकांचे रोजगार बुडालेले आहेत, अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, अनेकांना नोकरीवरून कामावरून काढून टाकले आले आहे, काही लोकांना नोकरीवर जाण्याची इच्छा आहे त्यांना बोलवण्यात आले पण ते जाऊ शकत नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे। या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य महाराष्ट्राच्या नागरिकाला जगावं कसा असा प्रश्न आहे। आणि या प्रश्नाची उकल करण्याऐवजी, या प्रश्नाची सोडवणूक करण्याऐवजी, या प्रश्नासाठी योग्य काहीतरी तजवीज करण्याऐवजी
सुशांत, रिया आणि कंगना या तीन व्यक्तींच्या सभोवती जर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचं राजकारण फिरत असेल तर ते सर्वसामान्य माणसांसाठी आणि एकूणच महाराष्ट्राच्या विकासासाठी घातक आहे. त्याच्यामुळे या संदर्भामध्ये कुठेतरी याला ब्रेक असायला हवा, कंगनानी थांबायला हवं. कंगनाच्या संदर्भामध्ये जे काही स्टेटमेंट येतात, कंगना ज्या पद्धतीनं ट्विट करत आहे किंवा ज्या पद्धतीनं तिचे जे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत ते सुद्धा अत्यंत चुकीचे आहेत, ते सुद्धा घातक आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा एकेरी उल्लेख करणे हा सुद्धा अवमानजनक आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी कंगना राणावतला समजायला हव्यात. मात्र कंगना राणावत ज्या पद्धतीनं हे सगळं बेताल वक्तव्य करत आहे त्याच्यामुळे तिच्या पाठीमागे कोणीतरी एक सुप्त शक्ती आहे आणि तिच्या पाठबळच्या जीवावरच कंगना अशा पद्धतीनं वागत आहे. पण कंगना जर अशा पद्धतीनं वागत असेल तर तिला इग्नोर करणं हे सत्ताधारी पार्टीचं काम आहे. परंतु सत्ताधारी पार्टीच्या माध्यमातून सुद्धा तिच्या ज्या काही ती ज्या पद्धतीनं क्रिया करते तिचे रिॲक्शन घेण्यासाठी ज्या पद्धतीनं सत्ताधारी पक्ष पुढे पुढे येतोय ते सुद्धा चुकीचं आहे. हा मुद्दा इग्नोर करण्याच्या दृष्टिकोनातून आहे. हा मुद्दा जितका तुम्ही ऍक्शनला रिॲक्शन कराल तितका तो वाढत जाईल. परंतु त्यातून या महाराष्ट्रासाठी, त्यातून या महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेसाठी काहीच साध्य होणार नाही. त्याच्यामुळे रिया, सुशांत रिया आणि कंगना हा मुद्दा बाजूला सारा, कारण कोरोनाचा महामारीचा प्रश्न भयंकर आहे आणि कोरोनाने या महाराष्ट्रामध्ये धिंगाणा घालायला सुरुवात केलेली आहे. कंट्रोलमध्ये येणं आवाक्याच्या बाहेरचं झालेलं आहे. म्हणजे अगदी देशामध्ये एक नंबरला महाराष्ट्र येतोय आणि महाराष्ट्रामध्ये मुंबई सुद्धा तितक्याच पद्धतीनं कोरोनाच्या बाबतीमध्ये एक नंबरला आहे. अशा परिस्थितीमध्ये कोणता मुद्दा महत्वाचा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. महानगरपालिकेला सुद्धा माझं सांगणं आहे, बऱ्याच रस्त्यांच्यावर खड्डे पडलेले आहेत, ते खड्डे आधी शोधा आणि मग अनधिकृत बांधकामाच्या संदर्भामध्ये राजकीय हस्तक्षेप म्हणून आपली भूमिका पार पाडा. ते खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. त्याच्यामुळे केवळ राजकारण करण्यासाठी अशा पद्धतीची अनधिकृत बांधकाम तोडायची असतील तर याच्यामध्ये सुद्धा राजकीय वास येतोय. तर ते सगळं बाजूला सरा. लोकांशी निगडीत जे काही महत्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला प्राधान्य देण्याची गरज आहे. कोरोनाने धिंगाणा घातलेला आहे. कोरोनाला आवाक्यात आणण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी, सर्व शासकीय यंत्रणांनी एकत्र येणं आणि त्याला प्राधान्य देऊन त्या संदर्भामध्ये काय करता येईल हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामुळं अशा पद्धतीचं कंगनाचं जे वक्तव्य आहे त्या कंगनाच्या वक्तव्याला तशा पद्धतीनं महत्व देणं हे सोडून द्या. कंगनानं सुद्धा कुठेतरी थांबायला हवं आणि राजकीय पक्षांनी सुद्धा कंगनाच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करायला हवं, तरच खऱ्या अर्थानं कोरोनासाठी आपण काहीतरी करू किंवा कोरोनासाठी आपल्याला वेळ मिळेल. लोक मरत आहेत, लोक हैराण झालेले आहेत. अनेक ठिकाणी अशा पद्धतीची अवस्था आहे की या ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या वाढते मात्र त्यांना ठेवायला जागा नाही. अशा परिस्थितीमध्ये काय करायला हवं याची प्राधान्यानं खऱ्या अर्थानं चर्चा करणं, त्याच्यावर ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे हा मुद्दा बाजूला सरेल अशी आशा करायला सध्या तरी हरकत नाही. तुर्तास कारण राजकारण मध्ये एवढंच. आपण पात्रा आपली लोकप्रिय वृत्तवाहिनी लोकहित न्यूज चॅनल.